नमस्कार, युगंधरस क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा ते बघतोय. बापरे, किती हे प्रश्न. ताई, माझा ढोकळा फुगतच नाही, माझ्या कुकरमधलं पाणीच आटतं, किंवा मग एकदाचा ढोकळा फुगला रे फुगला पण त्याला चवच नसते, अशा बऱ्याचशा प्रश्नांनी मला भंडावून सोडलेलं. आणि म्हणूनच मी आज ही रेसिपी सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. आणि या रेसिपीमध्ये मी भरपूर असे टिप्ससुद्धा सांगितले आहे आणि काही ट्रिक्ससोबत. जर ह्या तुम्ही सगळ्या व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचासुद्धा ढोकळा असाच स्पॉन्जी होईल, मस्तपैकी फुगेलसुद्धा आणि छान त्याला चवसुद्धा येईल. आणि हं, आपला हा ढोकळा इन्स्टंट असणार आहे बरं का, त्यामुळे तुम्ही बघू शकता मस्त असा स्पॉन्जीसुद्धा होतो. काही घाबरायचं कारण नाही आहे, मस्त होतो. तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे. बेसन म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ आपण इथे वापरत आहोत. आणि एक वाटीचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. जर म्हणजे तुम्ही कपाचं जर तुम्हाला वापरायचं असेल प्रमाण तरी चालेल, पण इथे मला सगळ्यांना सोयीस्कर होईल म्हणून मी एक वाटीचं प्रमाण दाखवते आहे. आणि आपल्याला त्या वाटीतलं जे बेसन आहे ते या चाळणीत आपण घालून घेऊया. आणि आपल्याला हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. आणि हीच प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करून घ्यायची आहे. ही प्रोसेस केल्याने आपल्या ढोकळ्यामध्ये छानशी अशी जाळी तयार होईल, ज्याने आपला ढोकळा खूप छान असा फुगेलसुद्धा आणि स्पॉन्जी होईल. त्यामुळे घशालासुद्धा अजिबात चिपकत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी आता ही प्रोसेस 3 ते 4 वेळा करून घेते आहे. आणि ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका. आणि ही आजची या ढोकळ्यासंदर्भात तुमच्यासाठी एक टीप असणार आहे. त्यामुळे मी ही सगळी प्रोसेस व्यवस्थित केली आहे. आणि यामध्ये आपण रवा घालणार आहोत, बारीक रवा. तर इथे जाड रवा आपल्याला वापरायचा नाही आहे, आपण इथे बारीक रवा वापरणार आहोत. आणि तोसुद्धा मी या चाळणीमध्ये चाळून घेते आहे. मी इथे एक वाटी बेसनला 3 चमचे रवा घातलेला आहे. तर हे प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता बस आपण हे चाळून घेतलेलं जेवढंही पीठ होतं रवा आणि बेसनचं ते मी एका मोठ्या पातेल्यामध्ये घालते आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये बॅटर बनवता येईल या उद्देशाने. यामध्ये आता मी निंबूसट घालते आहे, म्हणजे सायट्रिक ॲसिड. ते अगदी थोडं घालायचं आहे, चिमूटभरच घातलं तरीही चालेल. निंबूसट घातल्याने ढोकळा चवीला खूप छान होतो आणि ती टेस्ट आपल्याला बॅलेन्स करायला इथे आपण 2 चमचे साखर घालणार आहोत. त्यामुळे निंबूसटची जी चव आहे ती बॅलेन्स होईल. पण हे अजिबात स्किप करू नका, खूप भन्नाट अशी चव येते निंबूसटनी ढोकळ्याला. आता आपण इथे कुकरमध्ये ढोकळा लावणार आहोत. तर कुकरमध्ये आपण मोठा म्हणजे 2 ते 3 ग्लास इथे आपण पाणी घातलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी यामध्ये 2 ते 3 स्टँड यूज केलेले आहे. तर खालची जी प्लेट आहे ती नाही यूज केली तरी चालेल, पण त्यावर आपण जे सहसा गरम भांडे ठेवण्याचं जे स्टँड असते ते मी इथे वापरलेलं आहे. आणि त्यावर थोडंसं उंच होईल असं सुद्धा एक स्टँड ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे एखादा डब्याचं झाकणसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. त्यामुळे काय होईल की आपलं जे कुकरमधलं पाणी आहे ते आटणार नाही, कुकर जळणार नाही आणि आपल्या ढोकळ्याच्या भांड्यालासुद्धा छान असा वाफ लागेल या पाण्याची. तर आता आपण हे झाकण लावून घेऊया. आणि यामध्ये अजून एक अशी टीप आहे की तुम्हाला आधी पूर्ण कुकर प्रीहीट करायचं आहे हाय फ्लेमवर. म्हणजे आपल्याला पूर्ण याची आधी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे छान वाफ निघत असतानाच आपण यामध्ये ढोकळ्याचं जे भांडं आहे ते आपण इथे ठेवणार आहोत. तर ही सुद्धा एक खूप महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे ही टीप अजिबात स्किप करू नका. आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालतो आहे, अगदी चवीनुसार कमी मीठ घालायचं कारण निंबूसट आपण इथे घातलेलं आहे. आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, अगदी चिमूटभर, कारण बेसनाचासुद्धा याला रंग येतो. आणि मी इथे आलं घातलेलं आहे किसलेलं, तर यामध्ये तुम्ही आलं किंवा मिरचीची जी पेस्ट असते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, काही हरकत नाही. त्यानीसुद्धा खूप छान अशी चव येते. आणि आपण आता याला मिक्स करून घेऊया. आणि इथे मी ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी घालते आहे. तर मी ती वाटी भरून पाणी घेतलेलं, तर त्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी वापरलेलं आहे सध्या. तुम्ही बघू शकता आता आपण छान हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला, जोपर्यंत आपले हात दुखणार नाही, म्हणजे जवळपास 7 ते 10 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. मस्त. तुम्ही आता ही प्रोसेस हातानेसुद्धा करू शकता, जेणेकरून तुमच्या हाताला त्याची कन्सिस्टन्सी जाणवेल. तुम्ही बघू शकता आता हे बॅटर असं पडत नाही आहे वरून, तर आपल्याला लिटरली ते पडायला हवं बॅटर. त्यामुळे त्याच अँगलनी तुम्ही पाणी इथे वापरा. तर मी त्या वाटीतलं जे थोडं पाणी होतं ते मी इथे वापरलेलं आहे, पण अजून थोडं पाणी बाकी आहे.
त्यामुळे तुम्ही बघू शकता याची आता कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे. आता मी यामध्ये तेल घालते आहे. आता तेलसुद्धा आपल्याला 2 चमचे वापरायचं आहे. इथलं इथे तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. ते आपण छान फेटून घेऊ. आणि तेलामुळे पण ढोकळा फुलण्यास खूप मदत होते, त्यामुळे तेल अजिबात स्किप करू नका. मस्त आता मी छान मस्त असं फेटून घेतलेलं आहे. परत 5 मिनटं. आता आपण एक कुकरच्या भांड्याला तेल लावून घेऊया. मी इथे केकचा जो टीन असतो तो वापरणार होते, पण मी तो न वापरता मुद्दामून हा कुकरचं जे वरण भाताचं जे भांडं असतं ते मी इथे वापरते आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा घरच्या घरी सोयीस्कर पडेल म्हणून. तर मी इथे थोडं जास्ती तेल घ्यायचं, थोडं जास्ती तेल लावून मी व्यवस्थित त्याला कोट केलं आहे. आणि इथे आपल्याला एक इनोचं लेमन फ्लेवरचं पॅकेट वापरते आहे मी. तर आपल्याला अख्खं हे सॅशेट वापरायचं आहे इथे. बस आता ॲक्टिवेट करायला जे आपलं वाटीमधलं थोडं पाणी होतं ते मी इथे वापरते आहे. तर याने इनो जे आहे ते आपलं ॲक्टिवेट होईल. आणि आता आपल्याला हे फेटताना खूप याला फेटायचं नाही आहे. आता ही एक खूप महत्त्वाची टीप आहे यामध्ये, नाहीतर आपला ढोकळा फुलणार नाही. त्याच्यामुळे हे अजिबात खूप असं फेटू नका. एकाच डायरेक्शननी काही सेकंद फक्त फेटा. बस आता आपलं हे रेडी आहे. तुम्ही बघू शकता बॅटर मस्त असं फ्लफी झालेलं आहे, अगदी लाईट झालेलं आहे, हलकं हलकं झालेलं आहे. आता मी हे कुकरच्या भांड्यामध्ये हे टाकते आहे. वा मस्त ते एवढं फ्लफी झालेलं आहे, त्यामुळे ते मस्त असं पडतं आहे पटकन. तुम्ही बघू शकता हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे या बॅटरसाठी. तर आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवूया, म्हणजे आपला जो कुकर प्रीहीट करायला ठेवला होता. तर आता आपण याला हलकंसं टॅप करून घेऊया 1 ते 2 वेळा. बस आता तुम्ही बघू शकता इथे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुकरमध्ये आपण लावताना ढोकळा लावताना आधी त्याची पूर्ण कुकरची वाफ काढून घ्यायची, पाणी छान उकळायला हवं. आणि त्यानंतरच आपण इथे हे ढोकळ्याचं भांडं जे आहे ते इथे आपण ठेवलेलं आहे. आणि बस आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊया. झाकण लावताना एकच काळजी घ्यायची की आपण इथे सिटी काढून घेणार आहोत. तुम्ही कुकरची रिंग काढली तरीही चालेल, काही हरकत नाही. आता जवळपास 25 ते 30 मिनटं आपण वाफवून घेऊया. तर त्यातले पहिले 5 ते 7 मिनटं आपण हा मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत, कारण ऑलरेडी या कुकरची वाफ निघालेली, पाणी खूप तापलेलं होतं म्हणून. आणि त्याच्यानंतरचे पुढचे बाकीचा वेळ तुम्ही हाय फ्लेमवर ठेवू शकता, काही हरकत नाही. तर इथे मी 25 मिनटानंतर कुकर उघडून बघते आहे. तर आपला ढोकळा छान असा फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला टूथपिक किंवा सुरी घालून बघायची काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त हलकासा प्रेस करू शकता. प्रेस करून जरी बघितला तरी मस्त असा फुगलेला दिसेल तुम्हाला, कारण तुम्ही जर सुरी वगैरे जर यामध्ये घालाल किंवा टूथपिक घालून बघाल तर ते ऑलरेडी ढोकळा गरम असतो, त्यामुळे ते त्याला चिकटेलच, साहजिकच आहे. म्हणून मी इथे सुरी वापरलेली नाही आहे किंवा टूथपिक इथे मी वापरलेली नाही आहे. आता हा ढोकळा आपण थंड होऊ देऊया. मी आता हा 1/4 तासानंतर मस्त आरामात त्याला थंड होऊ दिला. आणि 1/4 ते 1/5 तासानंतर मी एका प्लेटमध्ये त्याला डिमोल्ड करणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त. तर प्लेटमध्ये मी त्याला डिमोल्ड करते आहे. आणि हाताने हलकंसं टॅप करायचं, किंवा तुम्ही एखादा सुरीच्या सहाय्याने सुद्धा त्याला हलकंसं टॅप करू शकता. तुम्हाला जाणवेल की हा ढोकळा निघालेला आहे. तर तुम्ही बघा मस्त असा आपला ढोकळा रेडी झालेला आहे. कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. आणि याचा तुम्ही थिकनेससुद्धा बघू शकता, मस्त झालेला आहे. मी तुम्हाला थोडा उचलूनसुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्हीसुद्धा स्वतःवर कॉन्फिडंट व्हाल. थोडा प्रेस करून दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला कळेलच किती स्पॉन्जी झाला आहे आपला हा ढोकळा. आता त्याला तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊ शकता, किंवा कुठल्याही तुम्ही आवडीच्या शेपमध्ये त्याला कट करू शकता. बस आता मी इथे हा कट करून ठेवते आहे. आणि आता आपण याला तडका देऊया मस्तपैकी जबरदस्त. आता मी इथे थोडं तेल तापवते आहे आणि त्यामध्ये मी मोहरी घालते आहे. आता मोहरी तर तडतडतेच आहे, पण मी इथे बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालणार आहे. तर इथे मोहरीमध्ये मी जिरंसुद्धा घातले, ते सुद्धा तडतडलं मस्त. आणि छान कढीपत्तासुद्धा घातलेला आहे मस्त. आता आपण मिरची घालणार आहोत बारीक चिरलेली. तर आता आपण याला थोडं होऊ देऊया 5-1 मिनटं लो फ्लेमवर. आता हा तडका तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडं 1/2 वाटी असं पाणी घालणार आहोत. पाणी घातल्याने आपला जो ढोकळा आहे तो छान अजून मस्तपैकी फुगेल, थोडासा हलका हलका होईल, त्यामुळे खाताना या मस्त मजा येते. आता तुम्ही हा सगळा जो तडका आहे यामध्ये हळूहळू स्प्रेड करून घ्या मस्त. तुम्ही हा ढोकळा कढईमध्ये सुद्धा फ्राय करू शकता बरं का, मस्त होतो.
बस मस्त। आता मी याला पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे। वाह जबरदस्त दिसतंय। मी वरून थोडी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आता मी यातला एक जो पीस आहे तो तुम्हाला काढून दाखवते आहे आणि थोडं मी तो तुम्हाला प्रेस सुद्धा करून दाखवते आहे। मस्त झालेलं आहे, अगदी हलका फुलका हा ढोकळा रेडी आहे। तुम्ही हा कशासोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबत, ग्रीन चटणीसोबत किंवा असाही खाल्ला तरी तुम्हाला तो छानच वाटणार आहे। तर अगदी भरपूर सारं टिप्ससोबत, ट्रिक्ससोबत मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। किंवा ढोकळ्यासंदर्भात जर काही क्वेरीज असतील, शंका असतील, तेसुद्धा मला खाली कमेंट करून नक्की विचारा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय।